त्याच्यानंतर व्हाईसरॉयसाठी भवन बांधायला सुरुवात केली. सन 1911, कारण 1911 आपल्या देशावर कोणाचं राज्य होतं? इंग्रज. 1947 मग ते गेले, त्याच्यानंतर आपलं भारताचं स्वतंत्र राज्य आपल्या देशावर आलं. आता 1911 पासून 1931 म्हणजे भवनाच्या बांधकामाला 17 वर्ष लागली. हा राष्ट्रपती भवन बांधायला 17 वर्ष लागली. किती वर्ष? 1911 ते 1931. आणि मग स्वातंत्र्य मिळालं आपल्याला 1947 मध्ये. तर त्या व्हाईसराय भवनात स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद साहेब गेले आणि तेव्हापासून या भवनाला राष्ट्रपती भवन असे म्हणतात. आजपर्यंत 13 राष्ट्रपतींनी याच भवनात निवास केलेला आहे आणि आता हे 14वे राष्ट्रपती माननीय हे त्याच भवनामध्ये आज सायंकाळी राहायला जातील शपथ घेतल्यावर. आणि जे प्रणव मुखर्जी आहेत त्यांच्यासाठी एक स्पेशल बंगला माजी राष्ट्रपतींसाठी बांधला जातो आणि तिथं ते राहायला जातील. लक्षात आलं? आता त्याची विशेषता काय? राष्ट्रपती भवनाची स्पेशालिटी काय? बघा, मजेदार भवन आहे, पाहण्यालायक भवन आहे. चला बघा, भवन बांधकामात 70 कोटी विटा वापरल्या. किती विटा लागल्या? 70 कोटी. त्याच्यानंतर 1.5 कोटी रुपयाचा खर्च आला त्या काळात. आता जर बांधलं असतं ना तर 1000, 100 कोटी, 200 कोटी, 300 कोटी लागले असते. त्या काळात फक्त 1.5 कोटी रुपयात तो भवन तयार झाला. राष्ट्रपती भवनाच्या अतिथीगृहात राहतात. राष्ट्रपती कुठे राहतात? भवनाच्या अतिथीगृहात राहतात. मुख्य भवनात राहत नाही. जो अतिथीगृह आहे, पाहुण्यांसाठी गृह बनवले आहेत, त्याच्यापैकी एक भवन त्यांना राहण्यासाठी बनवलेला आहे. म्हणजेच ते राष्ट्रपती भवनात राहतात. त्याच्यानंतर 2 लक्ष स्क्वेअर फूट बांधकाम आहे. आपल्या घराचं बांधकाम जास्तीत जास्त 1000, 1200, 2000 स्क्वेअर फूट राहते. आपली शाळा जवळपास 3000 स्क्वेअर फूट मध्ये किंवा 5000 स्क्वेअर फूट मध्ये बांधली आहे. हा राष्ट्रपती भवन 2 लक्ष स्क्वेअर फूट मध्ये बांधलाय. किती लक्ष? 2 लक्ष. विचार करा, 2 लक्ष स्क्वेअर फूट मध्ये बांधला आहे आणि त्याचे 4 मजले आहेत. किती मजले आहेत राष्ट्रपती भवनाचे? आणि खोल्या किती आहेत? 340 खोल्या. 4 मजले आणि पूर्ण खोल्या राष्ट्रपती भवनाच्या 340. किती भव्य आहे तो. आणि प्रमुख दरबार हॉल मध्ये प्रत्येक पंतप्रधानांना शपथविधी दिली जाते. त्या राष्ट्रपती भवनाचा प्रमुख जो दरबार हॉल आहे मनामध्ये हॉल मोठा, त्या हॉलमध्ये जो कोणी भारताचा पंतप्रधान बनतो, आता जे नरेंद्र मोदी आहेत ते त्याच्या पहिले जे कोणी होते मनमोहन सिंग, त्या सर्वांना त्या ठिकाणी प्रधानमंत्र्यांची शपथ दिली गेली. त्याच्यापैकी जेवढे झाले त्यांना तिथंच राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये शपथ दिली जाते. लक्षात आला? लक्षात आला का? आणि ती शपथ राष्ट्रपती देतात. कोण देतात पंतप्रधानांना? राष्ट्रपतीला कोण देतात शपथ? बोला सरन्यायाधीश. कोण देतात? आज कोण देतील? कोण आहेत आपले सरन्यायाधीश? बोल एक जण. जगदीश सिंग खेर म्हणतात त्या शॉर्ट मध्ये. जगदीश सिंग खेर हे भारताचे सरन्यायाधीश आज रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती पदाची शपथ देतो. मग हे लक्षात ठेवायचं, मग सरन्यायाधीशाला कोण शपथ देतो? तर राष्ट्रपती. राष्ट्रपतीची कोण देतो? तर सरन्यायाधीश. आणि पंतप्रधानाची कोण घेतो? तर राष्ट्रपती. लक्षात आलं? आणि मुख्यमंत्र्यांची शपथ कोण देतो? राज्य. सांगा कोण देतो? बोला मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देतो? मुख्यमंत्री पदाची. बोला राज्यपाल. टाळ्या वाजवण्यासाठी राज्यपाल. चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. मग हे लक्षात ठेवायचं, मुख्यमंत्र्यांना शपथ राज्यपाल, राष्ट्रपतींना सिंह शपथ सरन्यायाधीश, आणि सरन्यायाधीशची शपथ राष्ट्रपती, आणि पंतप्रधानांची शपथ राष्ट्रपती. असं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे, दरबार हॉल मधील राष्ट्रपतीच्या खुर्चीचा आकार इंडिया गेट सारखा आहे. हे विशेषता, जे खुर्ची आहे इंडिया गेट एवढी नाही आहे, पण तिचा शेप मात्र इंडिया गेट सारखा बनवलेला आहे. जी दरबार हॉल मध्ये राष्ट्रपतीच्या खुर्चीवर बसतात, इंडिया गेट दिल्ली मध्ये आहे आणि गेटवे ऑफ इंडिया मुंबईमध्ये. मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडिया आणि इंडिया गेट दिल्ली. लक्षात राहील? व्हेरी गुड. त्याच्यानंतर जयपूर संस्थानाने राष्ट्रपती भवनासाठी जमीन दिली. जयपूरचा जो संस्थान आहे, जयपूरचा जो संस्थान आहे, गुलाबी शहर म्हणतो ना जयपूर, तिथल्या राजानं राष्ट्रपती भवनासाठी काय दिली होती? जमीन. काय दिली होती? जागा दिली होती दिल्लीमध्ये. एकूण कर्मचारी पाहत होतं 429 कर्मचारी आहेत. सचिवालयात त्याच्यापैकी 347 लोक काम करतात. 347 राष्ट्रपतीच्या सचिवालयामध्ये काम करतात. आणि मुघल गार्डन आहे लागून बगीचा, एक राष्ट्रपती भवनाचा, त्याचं नाव काय आहे? मुघल गार्डन. जो राष्ट्रपती भवनाला लागून बगीचा आहे त्याचं नाव आहे मुघल गार्डन. त्या गार्डन मध्ये 225 माळी काम करतात. किती माळी?
त्या मुघल गार्डनची 225 हे लक्षात ठेवायचं. आणि या गार्डनमध्ये 500 पेक्षा जास्त जातीची फुले, 500 व्हेरायटी, 500 टाइप्स ऑफ फ्लॉवर्स ऑल इन दॅट गार्डन. अँड फक्त गुलाबाच्या किती व्हेरायटी आहेत बघा, गुलाबाच्या 125 जाती आहेत. म्हणजे आपण तर फक्त 2-4-5-6 कलरची गुलाब पाहतो, 125 कलर्सचे गुलाब त्या मुघल गार्डनमध्ये राष्ट्रपती भवन. आणि तो उघडला जातो लोकांसाठी एक दिवस, मला वाटतं 26 जानेवारी काही दिवस आहे पाहासाठी लोकांसाठी मुघल गार्डन उघडला जातो. त्यात राहिल्या वेळेस बंद राहतो तो राष्ट्रपतींना फिरण्यासाठी आणि तिथं आपली सैर सपाटा करण्यासाठी तो गार्डन आहे मुघल गार्डन दिल्ली राष्ट्रपती भवनाजवळचा. आणि विशेषतः शेवटचं 220 घुडसवारांचा म्हणजे घोड्यावर बसलेले सैनिक 220 चा जत्था दस्ता प्रेसिडेंटल बॉडीगार्ड. त्यांचं नाव काय? प्रेसिडेंटल बॉडीगार्ड. तर राष्ट्रपतीला प्रेसिडेंट म्हणतात आणि त्याच्यावरून प्रेसिडेंटल बॉडीगार्ड त्यांच्या सुरक्षेमध्ये सदैव तैनात असतात. म्हणजे 220 घोड्यावर बसलेले सैनिक सदैव राष्ट्रपती बाहेर निघाले की त्या दोन्ही बाजूने गाड्याच्या चालतात, कारच्या राष्ट्रपतीच्या, आणि ते मानवंदना देतात. अशा पद्धतीनं राष्ट्रपती भारताचा प्रथम नागरिक, त्याचा सन्मान आणि त्याचा राजभवन हा कसा आहे याच्याबद्दलची माहिती आपण वाचू शकता, वाचताय. वेळ मिळाली ब्रेक मध्ये तर लिहून टाका आपल्याकडे, शेअर करा. मी व्हॉट्सअपवर पाठवली आहे, तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप वाले आपल्या मम्मी डॅडीशी शेअर करा आणि घरी जाऊन आज राष्ट्रपती भवनात जे रामनाथ कोविंद जाणार आहे त्या भवनाची माहिती आपल्याला अद्ययावत असली पाहिजे.